नमस्कार पालक आणि शिक्षक, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता तिसरी मधला इंग्लिश विषयामधला वी हॅव समथिंग इन आवर माइंड या लेसन विषयी बघणार आहोत. त्या लेसनची काय उद्दिष्ट आहेत हे पहिले आपण समजून घेऊया. या लेसन मध्ये आपण तीन तीन विद्यार्थ्यांचे दोन तीन गट करणार आहोत आणि त्या गटाला प्रत्येकाला आपण चित्र देणार आहोत. त्या चित्रांचं मुलांना वर्णन करायचं आहे, म्हणजेच त्यांना त्याचं शेप काय आहे, साईज काय आहे, कलर काय आहे हे सगळं मुलांना सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या गटाला ते काय आहे ऑब्जेक्ट हे सांगायचं आहे. त्यामुळे मुलांना नवीन शब्द समजतील, त्यांचे आकार काय आहे, त्यांचा रंग काय आहे हे मुलांना समजेल. आणि मुलं हे टीम मध्ये करतील, एकत्रपणे करतील व त्यांचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना ते रिस्पेक्ट देतील आणि ते पेशंटली समोरचं जे बोलते ते ऐकतील. म्हणजेच एनईपी नुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांचं लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट होईल, म्हणजेच मुलांचं भाषा आणि साक्षरतेचा विकास होईल. त्याचबरोबर ते एकत्र टीम मध्ये करतात, एकमेकांना रिस्पेक्ट देतात, त्यामुळे त्यांचा सामाजिक विकास होईल, म्हणजेच सोशल इमोशनल आणि इथिकल डेव्हलपमेंट होईल, सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास. आणि त्याचबरोबर मुलं हे ऍक्शन्स दाखवताना, ते ऑब्जेक्ट सांगताना काही ऍक्शन्स करतील, रोल प्लेस करतील, त्यामुळे त्यांचा एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट होणार आहे, म्हणजे सौंदर्य आणि सांस्कृतिक विकास मुलांचं होणार आहे. तर हा धडा शिकायला तुम्ही विद्यार्थ्यांना मदत करा. धन्यवाद.